चाबी से दो पहिया वाहन चुराने वाले तीन चोरों को पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी बबलू उर्फ डागा मोहनिया, मोमिनपुरा फुटपाथ कपिल गवरे, गिट्टी खदान और स्वप्निल उर्फ रांचो लोहवे गड्डी गोदाम सदर निवासी है। आरोपियों से 6 दोपहिया वाहन, सोने के गहने और नकदी 10,000 रुपए सहित करीब 3,74,000 रुपए का माल जब्त किया गया है। आरोपी पहले डुप्लीकेट चाबी से दोपहिया वाहन चुराते थे। वाहन चुराने के साथ बंद मकानों में भी सेंधमारी करते थे। ये दोपहिया वाहनों का उपयोग मकानों में चोरी करने आने जाने के लिए इस्तेमाल करते थे। आरोपी कपिल से 1 और आरोपी स्वप्निल से 5 दोपहिया वाहन जब्त किए गए हैं। दोनों आरोपियों की निशानदेही पर बबलू उर्फ डागा मोहनिया को गिरफ्तार किया गया। यह कार्रवाई क्राइम ब्रांच पुलिस की यूनिट 3 ने की। आमच्या युनिटचे WAPI नेरकर मॅडम आणि त्यांचे जे पथकातील कर्मचारी आहेत यांना जी गोपनीय माहिती मिळाली होती त्या आधारे आम्ही 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं। त्यांचं नाव आहे, एकाचं कपिल अशोक गवारे हा नंदनवनला राहतो आणि दुसरा स्वप्निल मुरलीधर लोहवे हा गड्डी गोदामला राहतो। यांच्याकडे आम्ही जेव्हा चौकशी केली तर चौकशीमध्ये त्यांनी कपिल अशोक गवारे यांनी बिलतरोडीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा केला होता, तर त्याच्याकडून आम्ही 94,000 दागिने आणि 10,000 रुपये रोख रक्कम आणि ती गुन्ह्यात जी त्यांनी गाडी वापरली होती ती सावनेरवरून चोरल्याचं त्यांनी सांगितलेले आहे आणि ती गाडीसुद्धा आम्ही जप्त केली आहे। आणि जो दुसरा स्वप्निल आहे, स्वप्निलकडून आम्ही 5 गाड्या रिकवर केल्या आहेत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज नागपुर।